जालना जिल्ह्यातही जोरदार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे ठिकठिकाणच्या नदी नाल्यांना पूर आलाय त्यामुळे बळीराजा चांगला सुखावलाय या पावसामुळे खरीप हंगामातल्या पिकांना आता आधार मिळालाय मात्र नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती ती आता पुन्हा सुरळीत सुरू आहे पडतूर तालुक्यामधल्या दुधना नदीवरचं निम्न दुधना धरण हे एक्क्याण्णव टक्के भरलेलं आहे या धरणाचे आठही दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे या धरणातून सात हजार क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग केला जातोय चोवीस रहा एक पुढ़े